नमस्कार, आपल्या रुचकर जेवणमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण एकदम झटपट होणारी फ्लावर बटाटा भाजी बघतोय। फ्लावर मी असं जाड कापून घेतलेलं आहे, तुम्ही हव्या त्या आकारात फ्लावर कापू शकता। बटाटा कापून ठेवला आहे, इथे एक कांदा मोठा असं बारीकमध्ये कापून ठेवला आहे, थोडी कोथिंबीर लागणार आहे, दोन हिरव्या मिरच्या, थोडा लसूण। कढईत आपण 1.5 चमचा तेल टाकत आहोत, 1/4 चमचा जिरं टाकणार आहे। जिरं छान तळतळलं की त्यात हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं आहे। 1/2 मिनिट हिरवी मिरची आणि लसूण परतून घेते। लसूण हिरवी मिरची परतल्यानंतर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता कांदा पण छान गुलाबी होतोय, मी परतून घेते। आपला कांदा छान परतले गेला आहे, आता आपण मसाले टाकूया। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकते मी, 1/2 चमचा हळद, 1/4 चमचा गरम मसाला टाकते। मसाले छान परतून घ्यायचे आपल्याला। आपले मसाले पण छान परतले गेले, आता आपण बटाटे टाकणार आहोत। बटाटे मी कापल्यानंतर 2 पाण्याने धुवून घेतले। बटाटे आणि फ्लावर 2-2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले। बटाटे छान परतल्यानंतर फ्लावर टाकूया। फ्लावर परतताना चवीनुसार भाजीचं मीठ टाकूया। आता भाजी छान परतून घ्यायची आहे। वरून थोडी कोथिंबीर टाकूया, पुन्हा हलवून देते भाजी। आता मी गॅस एकदम बारीक केला आहे आणि आपल्याला 8 ते 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे, शिजू द्यायची भाजी। पण अधूनमधून मी भाजी चेक करणार आहे, म्हणजे खाली लागायला पण नको भाजी। 8 ते 10 मिनिटं झाले, अधूनमधून मी 2 वेळा भाजी हलवलेली। तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम छान झाली। आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे भाजीला। आपली भाजी शिजली आहे का बघून घेऊया। बघू शकता भाजी एकदम छान शिजलेली आहे। गॅस बंद करते, आपण काढून घेऊया भाजी। बघा, आपली फ्लावर बटाटा भाजी एकदम तयार आहे। आजची रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा। आपल्या रुचकर जेवण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। उद्या भेटूया छानशा अशा रेसिपीमध्ये। तोवर बाय बाय।